बघा आपण क्षेत्रफळ बघायला गेलेलो होतो आणि क्षेत्रफळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं गणितं विचारली जातात. तर ती गणितं कशा पद्धतीनं असतात? एका समांतर चौकोनाचा पाया किती सांगितलाय बघा रे इथं, एका समांतर भूज चौकोनाचा पाया 18 सेमी आणि उंची किती दिली बघा 150 मिमी. तर इथे एक महत्वाचा मुद्दा काय असतो, ज्यावेळी तुम्ही कोणताही असं क्षेत्रफळाचं जर काय सोडवणार असाल, उदाहरण सोडवणार असाल, तर लक्षात ठेवायचं त्यांची एकक समान असावी, वेगवेगळ्या एककांच्या गोष्टींचा गुणाकार करायचा नाही. तर तिथं आपल्याला एकक समान करायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं इथं आपल्याला पहिल्यांदा बघा मिलीमीटर सेंटीमीटर असे आपल्याला सगळ्या गोष्टी येतात. तर आपण पहिल्यांदा विचार करूया की मिली मिली, दुसरं येतं डेसी, मग येतं सेंटी, मग येतं मुख्य मुख्य परिमाण त्याला मीटर, म्हणजे आता मिलीमीटर डेसीमीटर सेंटीमीटर मीटर इथं काय येणार मीटर. त्यानंतर काय येतं मिली सेंटी डेसी मुख्य परिमाण डेका, त्यानंतर हेक्टो आणि मग काय येतं किलो. तर लक्षात ठेवायचं ह्याच्या पुढे तुम्ही जे काय वापराल ते, म्हणजे इथं आता येणार मुख्य परिमाण आलं मीटर, दुसरं येतं लिटर, बघा मी काय म्हणलं मिलीमीटर, आता वापरत असताना कसं वापरणार मिलीमीटर, त्यानंतर मिली लिटर, त्यानंतर डेसीमीटर डेसीलिटर सेंटीमीटर सेंटीलिटर, मुख्य परिमाणामध्ये मीटर आणि लिटर, डेकामीटर डेकालिटर हेक्टोमीटर हेक्टोलिटर किलोमीटर किलोलिटर असे आपण वापरू शकतो. बघा हे आपल्याला अशी परिमाणं बघायला मिळतात. मग आता यांच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा काय असतो, तर हे सगळ्यात लहान परिमाण आहे. कोणतं? मिली जे आहे ते लहान लहान परिमाण आणि किलो जे आहे ते सगळ्यात मोठं परिमाण आहे. इतका आत्ता तरी आपल्या ह्याच्यामध्ये मोठे परिमाण बघा काय मिळतं आपल्याला मोठे परिमाण. आता ह्या लहान परिमाणाकडून मोठ्या परिमाणाकडे जात असताना लक्षात ठेवायचं मिलीमीटरच्या 10 पट मोठं कोण आहे डेसी. 10 पट म्हणतोय मी, 10 पट मोठं याचा अर्थ काय, तर लक्षात ठेवायचं एक डेसी जे असतं ते कुणाच्या बरोबर असतं, 10 मिलीच्या बरोबर असतं. कशा बरोबर असतं? 10 मिलीच्या बरोबर असतं. डेसीच्या 10 पट मोठं कोण आहे, हे 10 पट मोठं. सेंटीच्या 10 पट मोठं कोण आहे, मुख्य म्हणजेच कोण मीटर वगैरे. ह्याच्या 10 पट मोठं कोण आहे, देखा. ह्याच्या 10 पट मोठं कोण आहे, तर हेक्टो. ह्याच्या 10 पट मोठं कोण आहे, किलो. आता लक्षात ठेवायचं मिलीच्या 10 पट मोठं आहे डेसी, डेसीच्या 10 पट मोठं जर सेंटी असेल तर मिलीच्या 100 पट मोठं कोण आहे, सेंटी. मिलीच्या 100 पट मोठं कोण आहे, सेंटी आहे. ओके आता बघा याच्यावरूनच इथं तुम्ही गणित काहीतरी सोडवलं असेल किंवा काय केलं असेल. महत्वाचा मुद्दा काय आहे की मला मिलीमीटरचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. आता याच्यासाठी लक्षात ठेवायचं 100 मिलीमीटर मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर असतो. काय असतो? 1 सेंटीमीटर. हे महत्वाचं आहे. बघा 100 मिलीमीटरचा एक कोन काय होतो, सेंटीमीटर तयार होतो. आता इथं आपण सांगितलं की काय काय सांगितलं बघा रे, तर 10 पट कोण 10 पट मोठा आहे, तर लक्षात ठेवायचं एक डेसी बरोबर काय येणार 10 मिली, काय येणार 10 मिली. एक सेंटी बरोबर काय येणार रे 100 मिली 100 मिली. एक मीटर म्हणजे मुख्य बरोबर काय येणार 1000 मिली. किती येणार? 1000 मिली. निदान एवढं तरी आपल्याला क्लिअर माहित पाहिजे. आणि इथं बघायचं एक मीटर मीटर पेक्षा किलोमीटर, 1 किलोमीटर बरोबर काय असतं रे, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतात ना 1000 मीटर. बघा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. कसं आलं रे ते, तर लक्षात ठेवा इथं मीटर आहे ना, मीटर पासून किलो किती लांब आहे रे, 1, 2, 3 घर लांब आहे. मग 3 घर म्हणजेच काय येणार, प्रत्येक वेळी 10 पट म्हणजे 10 चा 3 घात म्हणजे किती झालं 1000. जर तुम्ही लक्षात ठेवायचं डेका पासून किलोकडे गेला तर किती होत रे, 1 आणि 2 घर येतात, म्हणल्यानंतर किती होणार रे 10 चा 2 घात म्हणजे 100. डेकापेक्षा किलो कितीनं मोठा आहे, 100 पटीनं मोठा आहे, असं आपल्याला बघायला मिळतं. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला याचं जर रूपांतर याच्यात करायचं असेल, लक्षात घ्या मोठ्याचं रूपांतर जर छोट्यात करायचं असेल, काय म्हटलं मी,
मोठ्याचं रूपांतर जर छोट्यात करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर लक्षात ठेवायचं त्या पर्टिक्युलर गोष्टीनं 10 गुणाय लागतं. काय करायचं बघा, मी इथं एक टिप म्हणून लिहितोय, मोठ्या परिमाणाचे रूपांतर छोट्या परिमाणामध्ये करताना 10 च्या पटीने गुणावे. काय करायचं गुणावे, म्हणजे बघा 1 किलोमीटरचं किती हेक्टोमीटर विचारलं तुम्हाला, काय करणार आहे तुम्ही, तर उदाहरणार्थ 1 किलोमीटरचं किती हेक्टोमीटर, किती येणार 10 हेक्टो. लगेच एकच घर आहे ना, एक घर म्हणल्यानंतर 10 हेक्टोमीटर. त्यानंतर बघा 1 किलोमीटरचे किती डेकामीटर म्हटलं तर काय होणार, 100 डेका. म्हणून लक्षात ठेवायचं 1 किलोमीटरचं हेक्टोमीटर मध्ये करताना 10 म्हणायचं, 1 किलोमीटरचं डेका मध्ये करताना 100 गुणायचं, आणि 1 किलोमीटरचं मीटर मध्ये करताना काय करणार आहे तुम्ही, 1000 गुणायचं. किती गुणायचं, 1000 गुणायचं. हे डोक्यात घ्या. आणि तुम्हाला जर छोट्या एककाचं मोठ्यात रूपांतर करायचं असेल तर मी आता हे जरासं काढतो इथलं, हे आपल्याला काय गरजेचं नाही आहे. इथं आता आपल्याला आणि दुसरी गोष्ट येते, काय म्हणतो मी, छोट्या परिमाणाचे मोठ्या परिमाणात रूपांतर करताना 10 च्या पटीने भागावे. काय करायचं भागावे, म्हणजे बघा तुम्हाला जर समजा 100 मिलीमीटरचं रूपांतर डेसीमीटर मध्ये करायचं असेल तर काय करणार, याला 10 भागायचं. म्हणजे लक्षात घ्या, 10 मिलीमीटर बरोबर काय असणार आहे रे, 1 डेसीमीटर. तर 100 मिलीमीटर बरोबर किती असणार आहे, 10 डेसीमीटर असणार आहेत. म्हणजे तुम्ही 100 कशानं भागलं, 10 भागलं. 100 कशानं भागलं, 10 भागलं. जर तुम्हाला 100 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर विचारलं, किती येतात रे, 100 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर येतो. आता 100 मिलीमीटरचं 1 सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, 100 भागायला पाहिजे. म्हणजे 100 भागलं की काय होणार, 100 भागिले 100 1 सेंटीमीटर होणार. लक्षात घ्या, 1000 मिलीमीटरचं रूपांतर जर तुम्हाला मीटर मध्ये करायचं असेल तर कितीने भागायला पाहिजे, 1000 भागायला पाहिजे. 1000 भागिले 1000 म्हणजे 1 मीटर. त्यानंतर बघा, इथं ऑलरेडी तयार आहे बघा, कुठला आहे हे, 1000 मीटर बरोबर किती असते, 1 किलोमीटर. कसा आला असणार आहे रे, याला 1000 भागलंय लक्षात ठेवायचं, त्यावेळी 1 किलोमीटर झालं. काय झालं, 1 किलोमीटर झालं. असे आपल्याला काय मिळतात, तर हे वेगवेगळे काय बघायला मिळतात, तर रूपांतर बघायला मिळतात. मग आता आपल्या गणितामध्ये त्या रूपांतराचा वापर होणार आहे. आपल्या गणितामध्ये आपल्याला आता काय करायला पाहिजे रे, ह्या गणितामध्ये काय करायला पाहिजे, तर मिलीमीटरचं सेंटीमीटर, सॉरी आपल्याकडे कोणतं दिलंय रे, हा मिलीमीटरचं काय करायला पाहिजे, आपल्याला सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. आता बघा, मिलीमीटरचं जर सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं असेल, इथं आपल्याकडे आहेत बघा 18 सेंटीमीटर काय डायरेक्टच आहे आपलं, ठीक आहे. आता हे मिलीमीटर आहे, 150 मिलीमीटर, याचं रूपांतर पहिल्यांदा सेंटीमीटर मध्ये करायला पाहिजे. कसं होणार रे, 100 मिलीमीटर बरोबर काय असणार आहे, 1 सेंटीमीटर. किंवा डायरेक्ट असं लिहितो मी, थोडक्यात लिहूया आपण हे मिलीमीटर असं सगळं लिहिण्याऐवजी डायरेक्ट असं लिहितो, 100 मिलीमीटर बरोबर काय असणार आहे, 1 सेमी. मग माझ्याकडे किती आहेत रे, 150 मिमी ना, 150 मिमी बरोबर किती सेमी सांगा, काय होणार आहे, 150 भागिले 100 गुणिले 1. काय होणार, इथली 1 शून्य गेली, इथली 1 शून्य, इथली 1 शून्य गेली, तर इथं 1.5 सेमी. मग आपल्या आता हे काय काढायचं रे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. मग समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, समांतर भुज
चौकोनाचे चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर काय तर समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. आता पाया किती आपला पाया बरोबर किती आहे पाया बरोबर 18 सेमी आणि उंची आता किती आली 1.5 सेमी. मग आता ह्या दोघांचा वापर करा काय होणार 18 गुणिले 1.5. पहिल्यांदा दशांश चिन्ह विसरून जावा आणि गुणाकार करा 15 गुणिले 18 किती होणार रे 15 8 20 अच्छा ले 12 15 1 15 15 2 12 किती ना 27 आणि मग दशांश चिन्ह इथं द्यायला पाहिजे किती होणार 27 चौरस सेमी काय होणार चौरस सेमी. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे 27 चौरस सेमी. आता बघा पुढल्या गणितामध्ये काय बघायला मिळते आपल्याला क्षेत्रफळ किती दिलंय 29.6 चौरस सेमी आणि पाया दिलाय 8 सेमी आणि काय विचारलंय चौकोनाची उंची काढायला सांगितली मग आपल्याला माहित आहे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर भुज चौकोनाचे चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर काय तर पाया गुणिले उंची. मग मला सांगा समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे 29.6 पाया 8 उंची माहित नाही उंची आपण आहे तशी ठेवली हे 8 इथं गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे उंची बरोबर काय मिळणार आपल्याला 29.6 भागिले 8 सांगा 8 3 24 उरले किती रे 24 म्हणल्यानंतर 5 दशांश चिन्ह घेतलं आणि इथं 56 झालं 8 7 56 म्हणजे उंची बरोबर किती येणार 3.7 सेमी 3.7 सेमी. त्यानंतर बघा पुढलं गणितामध्ये काय आहे एका समभुज चौकोनाचे दोन कर्णांची लांबी किती आहे 16.5 सेमी आणि 14.2 सेमी. आपल्याला माहित पाहिजे समभुज चौकोन म्हटलं की काय आला असा सगळीकडनं समान आला बरोबर आहे त्याच्या दोन कर्ण एक कर्ण आणि दुसरा कर्ण. आता लक्षात ठेवायचं एक कर्णाला आपण काय म्हणतो D1 दुसऱ्या कर्णाला आपण काय म्हणतो D2 बरोबर का. तर पहिल्या कर्णाची लांबी किती दिली आहे 16.5 दुसऱ्या कर्णाची लांबी किती दिली आहे 14.2 आणि तुम्हाला क्षेत्रफळ काढायला सांगितलंय. क्षेत्रफळाचं सूत्र काय समभुज चौकोन कर्णांचा गुणाकार मग आता बघा कर्णांचा गुणाकार म्हटल्यानंतर काय येणार 1/2 D1 × D2 1/2 काय येणार 16.5 × 14.2 यांचा गुणाकार केला की आपल्याला मिळून जाईल ते पहिल्यांदा भाग जातोय तो घालून टाक्या 2 7 14 आणि 2 1 2 ओके म्हणजे बघा तुम्हाला काय आलं 16.5 × 7.1 165 × 71 करायचं सरळ सरळ ठीक आहे. इथं किती होणार 5 6 1 7 5 35 8 7 4 3 7 6 42 3 45 7 4 7 1 7 4 11 इथं 5 7 5 11 1 5 1 6 त्यानंतर 5 1 6 1 7 ठीक आहे त्यानंतर 7 आणि इथं किती येणार 11. आता बघा यांचा गुणाकार आपल्याकडे आला 11 7 1 5 दशांश चिन्ह किती येणार 1 आणि 2 घर म्हणल्यानंतर इथं 117.15 चौरस सेमी 117.15 चौरस सेमी. त्याच्यानंतर बघा पुढलं गणित काय दिलेलं होतं रे बघा एका समभुज चौकोनाची परिमिती किती दिली आहे 100. पहिल्यांदा समभुज चौकोन आता समभुज चौकोनामध्ये महत्वाचा मुद्दा येतो समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात असतात नाही नुसतं तर ते एकमेकांना दुभागतात पण. आता बघा इथं महत्वाचा मुद्दा काय समभुज चौकोनाची परिमिती किती दिली रे 100. आता आपल्याला माहित आहे समभुज चौकोनाच्या चारी बाजू कशा असतात रे समान म्हणल्यानंतर बघा 100 जर परिमिती असेल तर प्रत्येक बाजू किती लांबीची असणार आहे 25 25 25 25. त्यानंतर त्यांनी काय दिलं रे एका कर्णाची लांबी 48 आहे मग आपण कुठला पण एक कर्ण जर धरला तर त्याची लांबी किती घेतली 48 किती येणार त्याला D1 म्हणू आपण D1 बरोबर किती आहे 48. D2 मला माहित नाही खरं काढायला सांगितले आपल्याला क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय आपल्याला
क्षेत्रफळ सूत्र काय रे, 1/2 कर्णांच्या लांबींचा गुणाकार. मग एकच कर्ण माहित आहे, दुसरा कर्ण माहित नाही, याच्यासाठीच तर तुम्हाला हे दिलंय सगळं. तर लक्षात ठेवायचं, इथं किती येणार हे 24 आणि हे किती झालं 24. आता बघा, हा त्रिकोण जो होणार आहे तो कसला त्रिकोण होणार आहे, काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला कर्णाची लांबी किती मिळणार, 25. एका बाजूची लांबी किती झाली, 24. आणि मग तिसरी बाजू तुम्हाला काढायची आहे. तर लक्षात ठेवायचं किती येते, ती 7 येत असेल मला वाटतं. किती येते, 7. कोणता प्रमेय वापरला, पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरस प्रमेयानुसार काय होणार, 25 चा वर्ग बरोबर 24 चा वर्ग अधिक ज्याची माहित नाही किंमत, त्याची किंमत आपण x चा वर्ग म्हणूया. ठीक आहे, मग आता 25 चा वर्ग किती ना, 625. 24 चा वर्ग 576 अधिक x चा वर्ग, हे इकडे वजा केलं तर 49 राहील. 49 बरोबर काय येतं, x वर्ग. आणि x बरोबर काय मिळणार आपल्याला, 7. ह्याची किंमत झाली 7, ह्याची किंमत 7 असेल तर इकडली पण किंमत किती, 7. म्हणून बघा, दुसरा कर्ण D2 बरोबर किती आहे ना, 14. म्हणून बघा, पहिला कर्ण झाला तुमचा किती, 48, दुसरा कर्ण झाला 14. आता तुम्हाला क्षेत्रफळाचं सूत्र माहित आहे, क्षेत्रफळ बरोबर काय येते, 1/2 D1 × D2 डायरेक्ट लिहितोय मी. 1/2 × काय येणार, 48 × 14. 2 ने इथं भाग दिला 24, आणि 24 × किती होणार, 14. ठीक आहे, 24 × 96 240 + 96 किती होते सांगा मला, 240 + 96. मी काय केलं हे माहित आहे का, 24 × हे वरचं 4 आहे ना, त्याला गुणलं 24 × 96 केलं, आणि 10 × 2 = 240. यांची बेरीज किती होणार, 6 9 4 13 3 4 1 336 चौरस सेमी. किती मिळणार, चौरस सेमी. आणि त्याच्यानंतर बघा, हे एक गणित आहे. ह्या गणितामध्ये आपण काय सांगितलंय, हा एक समलंब चौकोन आहे, आणि समलंब चौकोनाच्या समोरील बाजू कोणत्या कोणत्या आहेत रे, सॉरी, समोरासमोरील एक बाजूंची जोडी कशी असते, समांतर. म्हणजे कोण कोणाला समांतर आहे रे, ए बी समांतर डी सी. आता ए बी समांतर डी सी आहे, आणि हे तुमचं कुणासारखं काम करेल, ए डी कुणाचं काम करेल, उंचीचं काम करेल. कुणाचं काम करेल, उंची. मग आता समांतर, सॉरी, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, बरोबर काय येते, 1/2 समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजू बेरीज गुणिले काय असते, उंची. गुणिले काय येतं, उंची. मग इथं 1/2 समांतर बाजू कोणत्या, ए बी ला डी सी. मग ए बी ची किंमत किती आहे, किती दिली आहे, 13. म्हणजे इथं बघा, 13 अधिक डी सी ची किंमत किती दिली आहे, डी सी ची किंमत आहे 9. गुणिले काय होणार, उंची किती आहे, 8. इथं 8. आता काय मिळणार आपल्याला, 2 ने इथं भाग जातोय, डायरेक्ट घालून टाका. आणि 13 × 9 किती येणार, 22 ना, 22 × 4 22 × 4 = 88 चौरस सेमी. चौरस सेमी डोक्यात आली का, गणित कशी होती काय आपल्याला बघायला मिळतंय.